प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. फसल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा अहो तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इश्क म्हणून सुद्धा प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून सुद्धा प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरीसुद्धा प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरीसुद्धा प्रेम करता येतं. 16 वर्षे सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नामध्ये झोपाळी झुलू लागतात. आठवतं का तुमचं आणि माझी शाळा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटेवर बेभान होऊन नाचलो होतो, होडीने पाण्यात बुडल्यापासून वाचलो होतो. बुडलो असतो तरी चाललं असतं, प्रेमानेच अलकत काढलं असतं. तुम्हालाही ते माहीत आहे आणि मलाही ते माहीत आहे, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुजतं, डोळ्यातील हसणं सुद्धा प्रेम असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळीतील चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, कट्ट कट्ट विठीमध्ये सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. कशी वाटली ही कविता? अहो ही एका सुप्रसिद्ध कवीची कविता आहे, श्री मंगेश पाडगावकरांची. आवडली ना? तर आज मी तुम्हाला ह्या कवींची एक कविता संग्रह आहे लिहिलेला, निवडक कविता, ह्याबद्दल सांगू इच्छिते. अर्थातच नेक्स्ट सेक्शनमध्ये बघूया की तुम्हाला नक्कीच आवडेल हे पुस्तक. चला. उकडताना मला खूप, म्हणून थोडेसे केस बांधावे लागतात. तर श्री मंगेश पाडगावकरांची ही कविता मी जी म्हणून दाखवली ना, ती खूप छान माझ्या आवडीची. आता तुम्ही म्हणाल, इतके जुने कवी, इतकी जुनी कविता कुठे बरं ऐकली? कवितेची आवड माझ्या घरी माझ्या आईला सुद्धा होती. तिला कविता वाचनाची आणि लिहिण्याची आवड होतीच, जी आपसूक माझ्यातसुद्धा आली. तर ती ही कविता गुणगुणायची, त्यामुळे मला ह्याबद्दल खूप जास्त फिलिंग्स इमोशन्स होते की ह्या सगळ्या कविता मला कधी एकदा स्वतःहून वाचायला मिळतात असं मला वाटायचं. लहानपणापासून काना जाऊन गेलेल्या होत्या त्या, पण एवढ्या डिटेलमध्ये कधी वाचल्या नव्हत्या. तर आज मी एका पुस्तक स्वरूपात तुम्हाला ते सांगते. अर्थातच हे पुस्तक मी खूप आधी घेतलेलं आहे, ते मार्च महिन्यामध्ये मी आयडियल बुक डेपो दादरला जे आहे तिथून मी हे पुस्तक घेतलं होतं. तर तेव्हा तर लॉकडाऊन डिक्लेअर नव्हता अर्थात, तर तेव्हा मी प्रत्यक्ष प्रवास करून जाऊन मी ते पुस्तक घेतलं होतं, कारण मला कविता संग्रह घ्यायचा होता, वाचायचा होता, तर त्यामुळे तेव्हा तो डिसिजन घेतला होता. आणि मला हे पुस्तक खूप आवडलं होतं, कारण निवडक संग्रह, निवडक कविता आहेत, पुस्तक पातळ आहे, फटाफट वाचून होतं. आणि तुम्हाला तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे की मी अशी पातळ पुस्तकं का वाचते, तर पुस्तकं भरपूर वाचून होतात आणि आपल्याला पुस्तकं वाचल्याचा आनंदसुद्धा मिळतो. तर मला असं वाटतं की अशी पातळ पातळ पुस्तकं वगैरे वाचली पाहिजेत. पुस्तक कोणते आहे? हां, खूप महत्त्वाचं आहे ना. मी एवढी बडबड ज्याची करते तर पुस्तकच दाखवते दाखवते दाखवते
निवडक मंगेश पाडगावकर अर्थात आनंदाची डोही हे पुस्तक लिहिले आहे वामन देशपांडे यांनी. त्यांनी त्यांच्याबद्दल अभ्यासू वृत्तीने ते कवी म्हणून कसे होते आणि माणूस म्हणून कसे होते ह्याबद्दल आधी थोडंसं त्यांनी असं लिहिलेलं आहे सुरुवातीला. तर बरंचसं त्यांचं पाडगावकरांबद्दल त्यांनी प्रस्तावना ह्या लेखात त्यांनी डिटेलमध्ये लिहिलं आहे. जवळजवळ ते 58 पेजेसपर्यंत त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस, कविता ते कसे लिहायचे, कोणत्या परिस्थितीमध्ये लिहायचे, वातावरण कसं असायचं, ते कसे कुठे झोपून लिहून कसे काढायचे, काय करायचे, काय विचारांमध्ये ते असायचे ह्याबद्दल त्यांनी ते सुंदरपणे लिहिले आहे. की ते कुठे कविता लिहायला बसायचे, कसं करायचे, दिवसभराच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे, तर त्याबद्दल कारण ते त्यांना जवळून ओळखत होते त्याच्यामुळे त्यांच्या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्यांना माहिती होत्या. तर त्याबद्दल त्यांनी खूप कौतुकाने त्यांची ती जीवनशैली, ते कसे काय कवी म्हणून घडले, नाटककार, ते कसे वात्रटिका लिहायचे, काय काय होतं हे सगळं त्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे. ते लेखक म्हणून किती छान होते, व्यक्तिमत्व म्हणून किती छान होते ह्याबद्दल या पुस्तकात सगळी माहिती आहेच. ह्याशिवाय मंगेश पाडगावकरांच्या काही ठराविक कवितासुद्धा ह्याच्यात आहेत. तर मला असं वाटतं की त्या कविताही मी तुम्हाला वाचून दाखवाव्यात. मला असं वाटतं की समजा एखाद्याला पुस्तकच घ्यायची इच्छा नसेल आणि नुसतं कविता ऐकण्यात इंटरेस्ट नसेल तर का नाही, मीच त्या कविता वाचून दाखवते. तर जेणेकरून ॲटलिस्ट हा व्हिडिओ तुम्ही त्या कवितांसाठी तरी नक्कीच बघाल, हो की नाही? तर चला आता नेक्स्ट सेक्शनमध्ये काही कविता वाचन करूया, जेणेकरून तुम्हाला मस्त वाटेल. चला. आता मी कविता वाचून दाखवते, हां ती जरा बघा. कवितेचं नाव आहे सोबतीला चंद्र देते. सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. चांदण्याच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले. त्या निळ्या बेहोश रात्री मी तुझ्याशी एक झाले. मिनरला साक्ष होते ते तुला मी श्वास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घेतो. घाल ते वेळी मिठी अन एकदा वेढून घेतो. जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. तू कुठेही जा सुखी हो, चंद्र माझा साथ आहे. गीत माझे घेऊन जा, प्राण माझा त्यात आहे. तृप्तीला हेवा जिचा ती लोचनांनी प्यास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. मस्त वाटली ना? आता दुसरी कविता. कवितेचं नाव आहे वाटते सर्व सांगावे. वाटते सर्व सांगावे, मी मनात जुळवून येते. येताच तुझ्या जवळी रे मी शब्द विसरून जाते. तू हसूनी पाहसी तेव्हा उठतात मनात तरंग. मी वेल जाईची होते डवरते फुलांनी अंग. मग मिठून वेडे डोळे त्या सुगंधात मी नाहते. येताच तुझ्या जवळी रे मी शब्द विसरून जाते. डोळ्यांवर फिरवून श्वास वाटते जवळ तू घ्यावे. हृदयात पराग फुलांच्या चांदण्यात भिजून ये जावे. बोलते मीच माझ्याशी हे अबोल असले नाते. येताच तुझ्या जवळी रे मी शब्द विसरून जाते. प्रत्येक फुलाची जेव्हा चांदण्यात होते राधा. मिसळते मीही ये त्यांच्यात प्राशून उरीची बाधा. त्या कुंज वनात स्वरांच्या माझेही गीत मी गाते. येताच तुझ्या जवळी रे मी शब्द विसरून जाते.
कवितेचं नाव ग्रंथात देव नाही, ग्रंथात देव नाही, पंथात देव नाही, हृदयात देव आहे, कोणी अनाथ नाही। निर्मूण घास आधी पक्षास चोच देतो, हे पंख देतेस जो आभाळ तोच देतो। त्याची दया अशी ही भरला दिशा दाही, हृदयात देव आहे, कोणी अनाथ नाही। श्रद्धाच पांगाळल्यांच्या पायात त्राण आहे, श्रद्धाच आंधळ्यांच्या डोळ्यात प्राण आहे। ज्याच्या उरीनं श्रद्धा त्याला पहाट नाही, हृदयात देव आहे, कोणी अनाथ नाही। आधार दुःखिताचे होतात हात ज्याचे, सेवेत धर्म आहे, सेवेत तीर्थ ज्याचे। सहवास ईश्वराचा त्याला वनात नाही, हृदयात देव आहे, कोणी अनाथ नाही। ज्यांची हृदय, ज्यांची हृदय झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात। तेच वाढतात, प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून धरतात। त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची, कानठळ्या बसवणाऱ्या आध्यात्मिक घंटांची। त्यांना माणूस शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची, त्यांच्या कुशीत जागा असते हरलेल्याला दडण्याची। सत्तेवरती थुंकण्याचीही त्यांना मुळी सवड नसते, निष्कपट ऊन त्यांच्याच खांद्यावर खेळत असते। ज्यांची हृदय झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात। तेच फक्त गुच्छासारखे पावसाळा होंगून घेतात। आजोबा, आजोबांच्या डोळ्यातून दाटले पाणी, तरी सुद्धा तुझ्यासाठी गाणार ते गाणी। अलीकडे एकटेच पाहतात दूर, दुखावलेल्या पाखराला ऐकू येतो सूर। नको नको तेच त्यांना घेरतात भास, दिवे लागणीच्या वेळी खिन्न होतो श्वास। प्रकाशही आता त्यांना करीतो आंधळा, तरी त्यांनी तुझ्यासाठी झुला हा बांधला। उंच उंच जाऊ दे हा झुला आभाळात, नको पाहू आजोबांचे कापणारे हात। तुझ्यासाठी गाणे त्यांचे अजूनही नवे, गाण्याहून उडतात पाखरांचे थवे। नाही त्यांनी सोसल्याचा हिशोब मांडला, तुझ्यासाठी सांडण्याचा चुरा हा सांडला। आता शेवटची कविता बरं का, सुरवंट आणि फुलपाखरू। कवी कुठे वेगळा असतो, तुमच्यासारखा सगळा असतो। तुमच्यासारखा श्वास घेतो, तुमच्यासारखाच घास घेतो। तुमच्यासारखा सकाळी तोही दात घासतो, आश्चर्य वाटलं की तोही आ वाजतो। तुमच्यासारखाच ढकलून बिकलून पुढे सरून घेतो, तुमच्यासारखा जमेल तेव्हा खिसा भरून घेतो। भाषेची चाहूल मात्र लागते जेव्हा, तुमच्याहून वेगळा असतो कवी तेव्हा। तुम्ही भाषा वापरता तो भाषेत भिजून घेतो, तुमचं वाक्य सांगून संपतं तो वाक्यात रुजून घेतो। तुमच्याकडे भाषा असते सुरवंट होऊन आलेली, त्याच्याकडे पंख फुटून फुलपाखरू होऊन आलेली। कशी वाटली, मस्त ना? तर असा हा छानसा कविता संग्रह, निवडक कवितांचा, तुम्हाला आवडला असेलच। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा। तुमच्या प्रतिक्रिया सांगा कसा वाटला तो, आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का। असेच छान छान व्हिडिओ पुढेही बनवत राहीन, जेणेकरून तुम्हाला खूप आवडतील असले व्हिडिओ बघायला। मला कळू दे तरी की तुम्हाला हे सगळं काय आवडतं की नाही ते। तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या कविता, एवढं सगळं हे, एक ॲक्टर म्हणूनसुद्धा इमोशन्स, फिलिंग्स समजायला ह्या कवितांचा खूप उपयोग होतो हो। कारण प्रत्येक वेळेला फिलिंग्स एक्सप्रेशन एक्सप्रेस करायला माणसाला प्रेमात पडलंच पाहिजे असं नाही आहे। तर हे सगळं काय हे कविता तू आम्हाला कळतं आणि आम्हाला एक्सप्रेस करायला हेल्प होते। आणि असे मंगेश पाडगावकरांसारखे कवी असतील तर काय बघायलाच नको, कारण ह्यांच्या कविता सगळ्या विषयांवर आहेत हो। कौटुंबिक, प्रेमाच्या, जीवलग मित्रांच्या,
आजोबा परत सामाजिक ह्याच्यावरती सुद्धा तर ह्या सगळ्यांवर ते भाष्य सहजपणे करून गेले आहेत. त्यामुळे ह्या कोणत्याही काळात कोणीही वाचाव्या इतक्या छान कविता आहेत. तर तुम्हीही हा कविता संग्रह नक्की वाचा, आनंद घ्या. आणि हो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्याला लाईक करा हां, आणि दुसऱ्यांनी शेअर करा. पाहत राहा हा व्हिडिओ, मजा वाटेल तुम्हाला. पुढच्या वेळी असा छान छान व्हिडिओ बनवून आणेन मी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बरं का. चला.